जय मूल्यवासी सर, तुम्ही बघत आहात MN News महाराष्ट्र। मी आनंद कोरडे, आज आमच्यासोबत आहेत माननीय लेखक अर्जुन जाधव सर आहेत, आणि ते डॉक्टर आंबेडकरांची शेती आणि जलनिर्मिती या या ग्रंथाचे ते लेखक आहेत। आणि त्यांचा दौरा या गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये होता, आणि ते दौरा पार करून या आष्टीमध्ये आलेले आहेत। आपण जाणून घेऊ त्यांच्यासोबत काही माहिती। सर जय मूल्यवासी। जय मूल्यवासी। सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेती आणि जलनीती या पुस्तक ग्रंथाचे लेखक आहात, तर हे पुस्तक लिहिण्यामागचं कारण काय सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे इतर लिखाण आहे, उदाहरणार्थ ते घटनेचे शिल्पकार आहेत, आणि मग इतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं विपुल असं लिखाण आहे, परंतु शेती क्षेत्रातलं जे लिखाण आहे, शेती आणि विशेषतः पाणी या संदर्भात देखील त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे। 1942-43 केंद्रामध्ये ते जेव्हा मजूर मंत्री होते, तेव्हा त्यांनी या प्रश्नाला हात घातला, आणि हा जो प्रश्न आहे तो मूलभूत प्रश्न आहे, शेतीशी निगडीत असणारा प्रश्न आहे। हा शेतीप्रधान देश आहे, आणि म्हणून शेतीतले जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत ही त्यांची धारणा होती, आणि म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे प्रथम निर्णय घेत असताना, ते म्हणजे ओरिसा प्रांत, बिहार आणि पश्चिम बंगाल, त्यातला विशेषतः ओरिसामध्ये जे दुःखदायी नदी आहे तिचं रूपांतर सुखदायी नदीमध्ये त्यांच्या प्रयत्नातून झालेलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून जलस्रोत निर्माण झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतो। मोठ्या प्रमाणामध्ये शेती पाण्याखाली आलेली दिसते, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्याचबरोबर जलवाहतूक देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हा अत्यंत मूलभूत विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे ही माझी मनोधारणा होती। मला नेहमी असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे, हा विचार सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी हा विचार आपण पोचवला पाहिजे, लिहिला पाहिजे, ती आपली नैतिक जबाबदारी आहे, आणि या भावनेतून हे पुस्तक, हा ग्रंथ मी लिहिलेला आहे। आणि परत कोणकोणते ग्रंथ तुम्ही प्रकाशित केले सर? रयतेचा राजा शिवाजी, लोकमाता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा बसवेश्वर एक चिंतन, अमर सेन अर्थशास्त्राचा मानवी चेहरा, असे ग्रंथ लिहिलेले आहेत की यांचा विचार सर्वसामान्य समाजामध्ये पोचला पाहिजे या भूमिकेतून हे सगळं लिखाण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। सर, या देशामध्ये खूप मोठा मराठा समाज आहे, म्हणजे OBC वर्ग पण आहेत, आणि OBC वर्ग आज चळवळीपासून बरेचसे लांब आहेत किंवा विखुरलेले आहेत असं म्हणता येईल। या OBC समाजाला आज न्याय मिळत नाही आहे, तर त्या पद्धतीने त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघता सर? खरं म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे। माझा या ठिकाणी हा जो विदर्भातला दौरा आहे हा तसा पाहिला तर खाजगी दौरा नाहीच आहे, मी काही प्रश्न घेऊन या ठिकाणी विदर्भामध्ये आलेलो आहे। तुम्ही जो OBCचा प्रश्न विचारला, मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न विचारला, तर या सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागं सत्तेमध्ये असणारं जे हे सरकार आहे, या सरकारला आरक्षण नको आहे। मग ते OBCचं आरक्षण असू दे, SC ST आरक्षण असू दे, किंवा मराठा आरक्षण असू दे, ह्यांना हे आरक्षणच नको आहे। त्याची काही उदाहरणं आपल्याला दिसू शकतात की खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालवलेलं आहे, सरकारी क्षेत्रामध्ये उद्योगधंदे राहिलेले नाही आहेत, आणि याचा परिणाम म्हणून एकतर एका बाजूला या जागाच मुळात कमी होत आहेत, याच्याशिवाय शासनाचं धोरणसुद्धा यांना काही मिळू नये अशा प्रकारचं आहे, आणि दुसऱ्या बाजूला शोकांतिका अशी आहे की बहुजन समाजामधला जर OBC असेल, मराठा असेल, लिंगायत असेल, तर हा प्रचंड विखुरलेला आहे, आणि याच्यामध्ये एकी नाही, जे शिकलेले आहेत ते सुद्धा फार दूर आहेत, आणि याला संघटित करण्याच्या दृष्टीनं विदर्भामध्ये जे काही माझे मित्र आहेत ते वेगवेगळ्या संघटनेत आहेत, वेगवेगळ्या विचाराचे आहेत, पण पुरोगामी विचाराचे आहेत, त्या सगळ्यांना भेटून आपल्याला आपली शक्ती कशी वाढवता येऊ शकेल। या ठिकाणी जो जातीयवादी विचार देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्या खिलाफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज यांना अभिप्रेत असणारा विचार, त्यांना अभिप्रेत असणारा कार्यकर्ता, त्यांना अभिप्रेत असणारी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी कशी राहू शकेल
या दृष्टीने धडपड करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे। त्या दृष्टीने माझे मित्र जनार्दनराव ताकसांडे यांना भेटलो, नागपूरला माझे मित्र डॉक्टर संजय शेंडे यांना भेटलो, चंद्रपूरला माझे मित्र विनोद सांगूनवेडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला। असे जे विदर्भातले विचारायचं आहे सर, या देशातला जो 52% ओबीसी समाज आहे आणि एवढा मोठ्या संख्येने ओबीसी समाज असूनसुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही आहे, याचं मागचं कारण काय आहे सर? मुळात म्हणजे शासनाला हे द्यायचंच नाही काही आहे। वास्तविक पाहता जातनिहाय जर जनगणना झाली तर त्या लोकांना आपला जे अधिकार आहेत घटनेनं दिलेले, ते घटनेनं दिलेले अधिकार शासनाला द्यावे लागतील, ती द्यायची इच्छा नाही आणि म्हणून यांना जातनिहाय जनगणना करायची नाही, हे उघड उघड आहे ना। तर ह्याच्यात न करण्यासारखं काय, कोणत्या जातीचे लोक किती आहेत हे समजलं पाहिजे। ही इतकी सरळ मागणी आहे आणि रास्त मागणी आहे, न्याय मागणी आहे, तरीसुद्धा हे सरकार बगल देत आहे का? इच्छा नाही, कारण त्यांच्या लक्षात असं आहे की ही जर जातनिहाय जनगणना झाली तर नेमके ओबीसी किती आहेत, नेमके मराठा किती आहेत, नेमके ब्राह्मण किती आहेत हे समजेल आणि मग संख्येच्या प्रमाणात घटनेनं त्यांच्यात काय तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला या देशातली संपत्ती मिळेल आणि त्याच्यात जास्तीत जास्त संपत्ती बहुजन समाजाला मिळणार आहे। म्हणून मुठभर 2% लोक जे सत्तेत बसले आहेत त्यांना हे करायचं नाही, द्यायचं नाही, हे त्यांचं षड्यंत्र आहे। आणि सर, सध्या भारतामध्ये बामसेप हा व्यवस्था परिवर्तनासाठी काम करत असतो आणि एस सी एस टी ओ बी सी म्हणजे 6743 जातींना म्हणजे इथल्या मूल्यवाची समाजाला एकत्र करण्याचं काम करत असतो आणि हक आणि अधिकारांसाठी रस्त्यावरती आंदोलन करतात, तर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे सर चळवळीकडे? हा अतिशय मूलभूत प्रश्न आहे, हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। मी आता गडचिरोलीमध्ये पाहिलं, इतकी विपुल अशी नैसर्गिक संपत्ती गडचिरोलीमध्ये आहे आणि त्याच्यावर मुख्य अधिकार आदिवासीचा आहे, परंतु ते बिचारे हवेतच आहेत, त्यांचे भयंकर हाल आहेत। तर त्या समाजाला न्याय मिळायचा असेल, इथल्या मूलभूत माणसाला न्याय मिळायचा असेल, मूल निवासी जे आहेत इथले या देशातले खरे मालक त्यांना न्याय मिळायचा असेल तर ती न्याय देण्याची क्षमता फक्त बामसेपमध्ये आहे आणि तोच एक आशेचा किरण या देशामध्ये मला दिसतो आहे। आणि म्हणून माझा असा प्रयत्न आहे की इतर जे पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आणि संघटना आहेत त्या सगळ्यांनी बामसेपला शक्ती देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। परंतु दुर्दैव असं आहे पुरोगामी मुवमेंटमध्ये युगो आहे प्रत्येकाला, पर्सनल युगो असल्यामुळं ही माणसं एक दुसऱ्याकडे जायला तयार नाहीत। युगो सोडला पाहिजे बुद्धिजीवी माणसाने, नसतं बुद्धीचा काय उपयोग आहे, तुमच्या विद्वत्तेचा काय फायदा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा असंच म्हणायचे की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला। का धोका दिला? पर्सनल युगो आहे, तो बाजूला ठेवला पाहिजे, व्यापक समाजहित लक्षात घेऊन व्यक्तिगत अर्जुन जाधवला काय वाटतं हा मुद्दा घेऊ नये, समाजाची अडचण काय, समाजाचा नेमका प्रश्न काय, या समाजाच्या प्रश्नावर सर्व समाजाला पुरोगामी विचाराच्या लोकांना संघटित करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून याचं नेतृत्व बामसेप करत आहे, त्याला आपण ताकद दिली पाहिजे हे माझं मत आहे। सर, ओबीसी समाजाला शेवटचा संदेश काय असेल आपला? ओबीसी समाजाला हा संदेश आहे की त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, विशेषतः बुद्धिजीवी समाजाने। मला सांगा, हे बुद्धिजीवी ओबीसीचा फायदा घेऊन तुम्ही जर प्रतिगाम्याला जाऊन मिळत असाल तर याच्यासारखी दुसरी गद्दारी नाही, ही गद्दारी ओबीसी समाजाकरता कामा नाही। म्हणजे बीजेपीमध्ये जे कार्यकर्ते आहेत बसलेले त्यांना हे दिसत नाही का? कोण देत नाही तुम्हाला राखीव जागा, कोण अडथळा करतो आहे हे माहीत असताना सुद्धा जर तुम्ही त्यांच्या घरी पाणी भरत असाल तर ही चूक ओबीसीच्या कार्यकर्त्याची आहे, बुद्धिजीवीची आहे। त्यांनी माझं भागलं आहे म्हणून असं राहता कामा नये। इतरांचे काही प्रश्न आहेत, आपल्या समाजाचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी त्यांनी लीड घ्यावी लागेल, कारण ही अपेक्षा बुद्धिजीवीकडून नाही, शेतकऱ्याकडून नाही, आदिवासीकडून नाही, निरक्षर माणसाकडून नाही, शेतीत काम करणाऱ्याकडून नाही, ही अपेक्षा बुद्धिजीवी ओबीसीच्या नेत्यांच्याकडून, कार्यकर्त्याच्याकडून, विचारवंताकडून आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे। ओके, धन्यवाद सर, खूप चांगली विस्तृत जाणकारी तुम्ही दिलेली आहात। बघा, आपले हे जाधव सर होते आणि आज आपल्याला त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी मिळालं। त्यांचं जे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं, डॉक्टर आंबेडकरांची शेती आणि जलनीती, हे पुस्तक तुम्ही आवर्जून एक वाचाल अशी मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो। धन्यवाद। मी आनंद कोरडे, कॅमेरामॅन हरीश मंगम।